तब्बल 2 वर्षांनंतर डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या कोपर पुलाच्या आताच 7 सप्टेंबरला उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या 2 दिवसातच पुलावर खड्डा पडल्याने प्रशासनाची एवढी घाई का झाली, काय एवढ्या लवकर पूल सुरू करण्यात आला, हा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे. 2 वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या कोपर पुलाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यानंतर डोंबिवलीतील नागरिक खूप उत्साही आणि खुश नजर आले होते. परंतु 48 तासाच्या आतच या पुलावरती खड्डा पडल्याने अंदाज येत आहे की प्रशासनाने उघडीप मिळताच आवश्यक तो डांबराचा थर देणे गरजेचे होते, मात्र तसे न केल्याने हा खड्डा पडल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून हा खड्डा ज्या तत्परतेने प्रशासनाने बुजवला तीच तत्परता इतर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत देखील दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रशासनाने कोरोना काळात देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेवलेल्या 17 कोटीच्या निधीतून इतर रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना गणेशोत्सव काळात दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र अवघ्या 2 दिवसांआधीच सुरू झालेल्या पुलावर खड्डे का पडले हा प्रश्न देखील नागरिकांना पडतोय. म्हणजे 48 तासातच एखाद्या पुलावर खड्डे पडण्याची मला वाटतं या टाईपच्या गोष्टीतली पहिलीच गोष्ट असेल, घटना असेल, की 48 तासात एका पुलावर उद्घाटन झालं आणि त्याच्यावर खड्डे पडतात. परंतु आम्ही एक गोष्ट मान्य करतो की हा पूल गणपतीच्या आधी घाईघाईत चालू केला किंवा करा केला जावा ही आमची मागणी होती. त्यांनी तो तसा चालू केलेला पण आहे. इथले प्रोजेक्ट इन्चार्ज जे जुनेजा साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की याचं एक कोट आम्ही बाकी ठेवलेलं आहे. परंतु मला वाटतं ह्या गोष्टी अशा तुम्हाला उसंत मिळाल्यावर त्या लगेच करून घ्यायला पाहिजे होतात, त्या काय करून घेताना दिसलेल्या नाही आहेत. हरकत नाही, या खड्ड्याची बुमबुम झाल्यावर ज्या पद्धतीने इथला खड्डा भरला आहे तत्परतेने, तीच तत्परता 17 कोटी जे खड्ड्यांसाठी टेंडर काढला होता ते शहरातले इतर खड्डेही त्यांनी भरावेत आणि लवकरात लवकर लोकांना गणपतीच्या काळात तरी सुखदा एक प्रवास कसा होईल त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. कोपर पूल सुरू झाल्याने ज्या ज्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला त्यासह अनेकांनी कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याचा फोटो फेसबुक व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल केला, नेहमीप्रमाणे करून दाखवले. डोंबिवलीमधील कोपर ब्रिजवरील पहिल्या खड्ड्याचे सगळ्यांना शुभेच्छा. डोंबिवलीमधील कोपर ब्रिजवरील पहिल्या खड्ड्याच्या सगळ्यांना शुभेच्छा अशी खिल्ली देखील सोशल मीडियावर उडवली जात आहे. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.